नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो महाभरती महापारेषण महावितरण दोन्ही ठिकाणी अतिशय मोठी भरती आपण आता बघतो आहोत त्यामध्ये महापारेषणमध्ये ऑलरेडी फॉर्म सबमिशन झालेले आहे आता विद्यार्थी मित्र एक्झामच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यामध्ये मुख्यत्वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आय टी आय इलेक्ट्रिशियन किंवा आय टी आय वाय वायरमन जे झालं आहे त्यांच्यासाठी महावितरणची सुद्धा जागा आहे परंतु आय टी आय इलेक्ट्रिशियनसाठी महापारेशनमध्ये जे जागा आहेत एकोणीसशे प्लस सहाशे त्यात स टोटल पंचवीसशे सव्वीसशे जागा आहेत तर त्याची एक्झाम साधारण फेब्रुवारी एंडला वगैरे थोडीफार एक्सपेक्टेड आहे मागेपुढे होऊ शकतं कारण की आता इलेक्शनचा पिरियड असल्यामुळे आचारसंहिता वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामुळे डेट्स मागेपुढे होऊ शकतात परंतु विद्यार्थी मित्रांचे सध्या मला कमेंट्स आहे किंवा प्रश्न आहेत की सर आता शेवटचे जे दिवस कि आहे किंवा शेवटचे तीस दिवस किंवा जे काही आता लास्ट आ, एक महिना दीड महिना जे काही शिल्लक आहे आपल्याकडे तर त्याच्यामध्ये काय प्रिपरेशन स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा काय आपण कशावर भर दिला पाहिजे वगैरे हो तर टार्गेट ठेवा की साधारण एक महिना आपल्याकडे आहे तीस दिवस आपल्याकडे आहे मागे पुढे एक्झाम झाली तर ती कदाचित मार्चमध्ये सुद्धा होऊ शकते परंतु आपण फेब्रुवारीच्या एंडमध्ये एक्सपेक्ट करून आपण किंवा अपेक्षा करून आपण ज्यानुसार प्लॅनिंग करणं आवश्यक आहे पुढे महावितरणची जी काही पाच हजार तीनशे पदांची भरती आहे इलेक्ट्रिशन वायरमन विद्युत सहायकसाठी तीसुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये अपेक्षित आहे तर त्याच्यामध्ये अजूनपर्यंत ती वॅकन्सी आलेली नाही आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सध्या कन्फ्युजनमध्ये आहेत विद्यार्थी वॅकन्सी अजून कुठलीच आलेली नाही आहे महावितरणची पुढच्या काही दिवसामध्ये ती येणार आहे डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या ज्या जागा जागा आहेत त्या बीई बी असो किंवा तुमच्या डिप्लोमा बेसवर असो किंवा आय टी आय बेसवर असो किंवा बी कॉम बेसवर असो ते पुढल्या काही दिवसामध्ये ड्युरेशनमध्ये येणार आहे ठीक आहे अजूनपर्यंत विस्तृत नोटिफिकेशन महा डॉट इन साईटवर अजूनपर्यंत आलेलं नाही आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये महाट्रान्सको आय टी आय इलेक्ट्रिशियनसाठी किंवा विद्युत सहायक पारेशन जी वॅकन्सी आहे तर आ, मला असं लक्षात येतं की विद्यार्थी मित्र सध्या गोंधळलेले आहेत की बा आता एक्झाम आहे एक महिन्यामध्ये एक्झाम आहे आता इतक्या दोन तीन वर्षापासून या वॅकन्सीची आपण वाट बघतो आहोत हे सिलेक्शन झालं पाहिजे बरेचसे विद्यार्थी घाबरून असतात वगैरे तर मित्रांनो कुठल्याच प्रकारच्या टेन्शनमध्ये राहू नका कारण की त्याच्यामुळे आपल्या एक्झाममध्ये गडबड होते फक्त प्रिपरेशनवर फोकस करा जे काही आपला अभ्यास सुरू आहे त्यावर शंभर टक्के फोकस करा इकडे तिकडे काय सुरू आहे बाकी जगात कुठे काय सुरू आहे त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही फक्त तुम्हाला एक्झाम क्रॅक करणे आहे ठीक आहे त्यासाठी ऑफचा सुद्धा विचार करायचा नाही किती फॉर्म आले त्याचा विचार करायचा नाही आपला अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त स्कोअर आपण केला पाहिजे हा विचार करा एक्झाम कधी होईल किंवा आता आ, तुम्हाला कट ऑफ काय राहू शकतो आपल्या कॅटेगरीचा किंवा मग फॉर्म किती आले याच्या मागे पडायचं नाही आपण फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं म्हणजे तुम्ही ऑलरेडी थेरी बुक्स वाचलेले असेल सुबोध विद्युतशास्त्र मी ऑलरेडी तुम्हाला रेकमेंड केलेलं होतं इतर कुठलंही बुक वापरण्याची किंवा कुठलंही बुक तुम्हाला यूज करण्याची गरज नाही सुबोध विद्युतशास्त्र तुमच्याकडे असेल किंवा तुमच्याकडे दोन तीन बुक्स सांगितले प्रकाश शहा सरांचं बुक आहे प्रदीप रेळेकर सरांचं बुक आहे किंवा आणखी काही ढगेसरांचं सुद्धा आहे तो त्यामध्ये मटेरियल थोडं कमी आहे तर ते असे बरेचसे बुक्स आहेत तुम्ही यूज केलं असेल आणि प्लस त्यानंतर तुम्ही एम सी क्यू एम सी क्यूसाठी तुम्हाला मराठीमध्ये स्टँडर्ड लेवलचे म्हणजे ज्या लेवलची एक्झाम होते त्या लेवलचं कुठलंच मराठी बुक एम सी क्यूमध्ये अवेलेबल नाही आहे मित्रांनो ना। तर हिंदीमध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं यूथ पब्लिकेशन आणि यूथ कॉम्पिटिशन टाईम्सचे बुक्स आहे इलेक्ट्रिशियन टेक्चरीचं किंवा इलेक्ट्रिशियन टे सी क्यूचं वगैरे तुमचं रामबान आहे पिंडेल सरांचं ते हिंदीमध्ये अवेलेबल आहे दोन्ही बुक पण त्याची त्याची जी ही लेवल आहे ती अतिशय चांगली आहे आणि त्याच लेवलचे पेपर आता येणार आहे आणि तशाच लेवलमध्ये आपण आपल्या टेस्ट सिरीज म्हणजे इंजिनिअर अमोल ॲपवर आपण आपल्या टेस्ट सिरीजसुद्धा दिलेल्या आहे ते त्याच लेवलची टेस्ट आपण डिझाईन केलेली आहे अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची आहे ॲपची लिंक खाली दिलेली आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये मित्रांनो सध्या तुम्हाला थेरीचं रिव्हिजन करणे म्हणजे जे तुम्ही केलेलं आहे त्याचं रिवाईज करणे एम सी क्यू सॉल्व्ह करणे आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे म्हणजे बघा सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे नॉनटेकमध्ये तुम्ही ॲप्टिट्यूड रिजनिंग असेल मराठी असेल त्याची प्रॅक्टिस करणे जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करणे तुम्हाला कुठून तरी कश क्वेश्चन बॅग मिळत असेल क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूची किंवा मग तुम्हाला रिझनिंगची बुद्धिमत्तेची किंवा मी सचिन सरांचं आणि वसे सरांचं बुकसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर कुठलेही दोन बेग एक बुक तुम्ही यूज करू शकता त्याच्यामध्ये असंख्य प्रश्न आहे ती प्रॅक्टिस जरी व्यवस्थित केली विद्यार्थी मित्र काय करतात आठ आठ दहा दहा पुस्तकं यूज करतात त्यातलं एकही धड पुस्तक करत नाही तसं करायचं नाही एक किंवा जास्त दोन पुस्तकं यूज करायची आणि ते व्यवस्थित करायचे ठीक आहे वसे सर किंवा सरांचं बुक तुम्ही कुठलंही घेतलं असेल मॅथ्स आणि ॲप्टिट्यूड मॅथ्स आणि रिजनिंगची अलग अलग बुक येतात त्याची प्रॅक्टिस व्यवस्थित व्यवस्थित करा समजून घ्या कॉन्सेप्ट समजून घ्या त्या बेसिसवर जे व्हिडिओज अवेलेबल आहे यूट्यूबवर सुद्धा तुम्ही बघा ते तुम्ही चेक करू शकता त्याच्या थ्रू तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता फ्री व्हिडिओज अतिशय जास्त अव्हेलेबल आहे कुठलाही पेड कोर्स किंवा मोठा कोर्स लावण्याची तुम्हाला गरज नाही जे विद्यार्थी सेल्फ स्टडी करतात त्यांच्यासाठी सांगतो आहे की जे आता थेरी तुमचं वाचलेलं असेल ते रिवाईज करा जास्तीत जास्त रिवाईज करा आणि त्यावरचे एम सी क्यू जे बुक आहे ते रेफर करा एम सी क्यू जास्त जास्त सॉल्व करा टेस्ट घेतलं असेल तर टेस्ट सॉल्व करा किंवा तुम्ही क्वेश्चन बँक तुमच्याकडे नॉन तुम टेक्निकलचं वगैरे असेल तर ते करा किंवा टेक्निकलचं जे असेल ते करा जे अवेलेबल असेल ते करा तुम्ही जास्तीत जास्त एम सी क्यू करा आणि मग त्याच्यावरचे जे फायनल पेपर असतात फुल लेंक टेस्ट असतात फुल लेख जे पेपर असतात ते जास्तीत जास्त सॉल्व करा जेणेकरून आपल्याला कळतं की आपला अभ्यास किती झालेला आहे कुठे आपण कमी पडतो कुठे आपण जास्त आपला स्ट्रॉंग पॉईंट काय वीक पॉईंट काय कशावर भर द्यायला पाहिजे काय आपण करायला पाहिजे कशा प्रकारचे प्रश्न येतात ते तुम्हाला सगळं टेस्टवरून किंवा एमसीक्यू वरून सगळं लक्षात येते ठीक आहे नुसतं थेरी वाचत बसू नका थेरी वाचण्याने तुमचा काय फायदा होणार आणि सिलेक्शन तर होणारच नाही ठीक आहे तर थेरी आधी रीड करायचं समजून घ्यायचं चॅप्टर त्यानंतर जे कठीण आहे ते थोडं थोडंसं व्हिडिओच्या थ्रू किंवा जे व्हिडिओज असेल हिंदी असो मराठी असो त्यातून समजून घ्या आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर पेपर कोणत्या लँग्वेजमध्ये असतो तर पेपर मराठी आणि इंग्लिश दोनही लँग्वेजमध्ये असतो तुम्हाला इंग्लिशचा प्रश्न दिला जातो त्याखाली मराठीचा प्रश्न दिला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं प्रिपरेशन ठेवा आणि कुठल्याही निगेटिव्ह गोष्टीवर विश्वास ठेवू नका कुठल्याही ग्रुपच्या मागे लागू नका पुढे एक्झाम कधी ना कधी डेट याची येईलच पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये येऊन जाईल किंवा मार्चमध्ये येईल मागे पुढे होऊ शकते इलेक्शनमुळे वगैरे परंतु आपण तीस दिवसाचे किंवा एका महिन्याच्या प्रिपरेशननुसार इथं अभ्यास केला पाहिजे आधी तुमचं ते थेरी असेल ते रिवाईज करा खूप जास्त नवीन याच्यामध्ये पडू नका तुमचं मशीन्स म्हणजे ट्रान्सफॉर्मर मोटर्स इक्टोनॉक्स मोटर्स वगैरे अल्टरनेटिव्ह यावर भर द्या त्यानंतर तुमचं पॉवर सिस्टी पॉवर सिस्टीममध्ये ट्रान्समिशन लाईन जी आहे त्याच्यावर भर द्या त्याच्यावरचे प्रश्न जास्त जास्त करा डिस्ट्रीब्युशनसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आणि पॉवर सिस्टी पॉवर जनरेशन वगैरे आणि बाकी तुमचं मेजरमेंट असेल तुमचं सेफ्टी असेल आई रूल असेल हे सुद्धा महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर तुमचं वेल्डिंग वगैरे आहे मटेरियल्स वगैरे हो आहे हे सुद्धा महत्त्वाचे चॅप्टर्स आहे हे कमी महत्त्वाचे नाही आहे आणि त्या रिलेटेड तुमचा अभ्यास सुरू ठेवा महत्त्वाचं असं शंभर टक्के काहीच सांगता येणार नाही मित्रांनो फक्त एवढं सांगू शकतो की पॉवर सिस्टम आणि मशीन्स रिलेटेड जे काही आपलं कंटेंट आहे ते जास्त महत्त्वाचं आहे नॉन टेक्निकल जे आहे नॉन टेक्निकल अतिशय महत्त्वाचं आहे त्यावर प्रॅक्टिस करा नॉन टेक्निकलमध्ये आपल्याला सगळं येत असतं परंतु वेळ पुरवत नाही पेपर सोडवताना विद्यार्थी मित्रांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हात जातो की येत सगळं असतं पण वेळ पुरत नाही का तर ते नॉन टेक्निकलमुळे कारण नॉन टेक्निकलचे ऐंशी प्रश्न असतात टोटल टेक्निकलमध्ये पन्नास प्रश्न असतात ठीक आहे त्याच्यामुळे वेळ पुरत नाही ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे महाट्रान्स तुम्ही निगेटिव्ह मार्किंग आहे निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे गेस करू नका अटेम्प्ट तुम्हाला माहीत नसेल तर अटेम्प्ट करू नका ठीक आहे जे कन्फर्म आहे ते सॉल्व्ह करायचं तुमचे मार्क्स हे निगेटिव्हमध्ये मार्क जातात तुम्ही जर दीडशेपैकी साधारण शंभरचं सॉल्व केलं असेल पॉझिटिव्हली आणि दहा मार्काचं गेस केलं असेल तर के दहा मार्काचे निगेटिव्ह जर पकडले तर तुमचे तीन चार मार्क तिकडे कमी होतात ठीक आहे त्याच्यामुळे गेस करू नका शक्यतोवर पाच ऑप्शनपैकी दोन ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल तरच तिथे गेस करा शक्यतो गेस करू नका पण करत असाल तर हार्डली चार पाच क्वेश्चन किंवा दहा क्वेश्चन गेस करा तेही तुम्हाला पाचपैकी दोनमध्ये कन्फ्युजन असेल तरच गेस करा तुम्ही जर एकदम कन्फ्युजच असाल काहीच कन्फर्म नसेल तर मग गेस करू नका ठीक आहे तर हे निगेटिव्ह मार्किंग अतिशय महत्त्वाचं आहे निगेटिव्ह मार्किंगमुळं महाट्रान्स्को एकमध्ये विद्यार्थी मित्रांचं बरंच विद्यार्थी मित्रांचं सिलेक्शन राहिलेलं आहे त्याच्यामुळे आता तसं होऊ देऊ नका आपल्याकडे अनुभव आहे बराच याच्या आधीसुद्धा एक्झाम झालेला आहे महाट्रान्स्कूच्या आणि आय पारेशन म्हणजे टी आय विद्युत सहाय्यक पारेशन ही जी वॅकन्सी आहे ही अतिशय जंबो वॅकन्सी आणि अतिशय मोठी वॅकन्सी आहे आणि जॉबसुद्धा अतिशय चांगला आहे मी तुम्हाला महावितरण विद्युत सहायकबद्दल जास्त बोलणार नाही परंतु महापारेशन विद्युत सहाय्यक हे अतिशय चांगला जॉब आहे मित्रांनो ड्रीम जॉब आहे पुढे चांगले त्यांना प्रमोशनचे चान्सेससुद्धा आहे सॅलरी स्केल चांगला आहे सगळं चांगलं आहे ड्युटी चांगला आहे मुलींसाठी चांगला आहे महिला वर्ग आहे त्यांच्यासाठी अतिशय चांगला जॉब आहे ठीक आहे त्याच्यामुळे लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे रात्रदिवस एक करा कुठेच कमी पडू नका अभ्यासामध्ये कुठेच कमी पडू नका पुढे आता मधल्या बिडेटमध्ये थोडाफार माझ्या व्यस्ततेमुळे मी थोडं गॅप पडलेली आपल्या व्हिडिओमध्ये परंतु पुढे आपले व्हिडिओज कंटिन्यू एक्झामपर्यंत पुढे राहणार आहे आणि त्याच्यामुळे वितरणसाठी सुद्धा आपण कंटिन्युअस गायडन्समध्ये राहणार आणि मी जे सांगितलं त्यानुसार एम सी क्यूवर जास्तीत जास्त भर द्या थेरी तुम्ही एकदा रिवाईज करा एम क्यू करा त्याच्यावरती व्हिडिओ लेक्चर्स यूट्यूब थ्रू वगैरे ऐका आणि त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट वगैरे सॉल्व करा किंवा एम सी क्यू पेपर सॉल्व करा ते अतिशय महत्त्वाचं आहे पॉवर सिस्टीम मशीन्स त्यानंतर तुमचं मेजरमेंट आणि आपलं बेसिक इलेक्ट्रिकल बेसिक इलेक्ट्रॉनिक्स हे चार पाच चॅप्टर्स अतिशय महत्त्वाचे आहेत त्यावर जास्ती जास्त बरं द्या तर अशा करतो मित्रांनो बऱ्यापैकी माहिती द्यायचा मी याच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण एक सेपरेट व्हिडिओ त्यावर घेऊ आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा थोडंफार डायरेक्शन मिळेल अभ्यासासाठी धन्यवाद मित्र